नगर शहरात स्वस्त धान्य दुकानात काळा बाजार, सर्वसामान्य नागरिकांना मोफत धान्य पुरवठा करा, विश्व मानव अधिकार परिषदेची जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मागणी। केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत स्वस्त धान्य दिले जाते, मात्र अहमदनगर शहरातील स्वस्त धान्य दुकानदार हे धान्य नागरिकांना न देता मोठ्या प्रमाणात काळा बाजार केला जातोय। शहरातील रेशन दुकानदार मनमानी पद्धतीने कारभार करतात। सर्वसामान्य माणसाची उपजीविका स्वस्त धान्य दुकानावर अवलंबून आहे, मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात धान्य पुरवठा करत असूनही स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी पद्धतीमुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। तरी अहमदनगर शहरातील नालेगाव, मुकुंदनगर, झेंडीगेट, सर्जेपुरा, माळीवाडा या भागातील रेशन कार्ड धारकांना गेल्या अनेक महिन्यांपासून मोफत धान्य दिले नाही आहे, तसेच विकतचं धान्यही दिलं जात नाही आहे। रेशन कार्ड धारकांना तातडीने धान्य पुरवठा करावा अशी मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे विश्व मानव अधिकार परिषदेच्या वतीने निवेदनातून करण्यात आले। यावेळी नावेद शेख, सय्यद शफी बाबा, अरुण कोंडके, सरफराज खान पठाण, अजू शेख, भैया शेख, सनाउल्ला खान, अल्ताफ मुक्ती साहब आदी उपस्थित होते। आज विश्व मानव अधिकार परिषदेच्या वतीने नवेद भाई शेख प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की गेल्या अनेक महिन्यापासून रेशनिंग धान्याचा काळा बाजार चालू आहे आणि त्यामध्ये गाड्या धरले जातात। आत्ता मध्यंतरी काळात शेवगाव तालुक्यात आम्रपूर या ठिकाणी एक गाडी धरली होती, तसेच मार्केट यार्डमध्ये एका व्यापाऱ्याची इथं ही गाडी धरण्यात आलेली होती। हे धान्य कुठून येतं? तर हे धान्य जे गोरगरीब जनतेचं जे शासनाने जे मोफत धान्य स्कीम राबवलेली आहे, त्याचबरोबर रेशनिंग धान्य हे विकत जे भेटतो ते अनेक महिन्यापासून नागरिकांना भेटत नाही आणि हे गोरगरिबांचं हे धान्य एक काळ्या बाजारात विकला जातो का असा प्रश्न निर्माण होत आहे। तरी आमची जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अशी मागणी केलेली आहे की जेणेकरून हे गोरगरिबांना धान्य हे विकतचं पण मिळावं आणि जे मोफत भेटतं ते पण मिळावं, याची सखोल चौकशी करून जे काळ्या बाजारात धान्य जातो त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आम्ही विश्व मानव अधिकार परिषदेतर्फे मागणी केलेली आहे। विश्व मानव अधिकार परिषद अहमदनगर जिल्हा टीमच्या वतीने आज अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयामध्ये अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी आज आम्ही पूर्ण टीमने सविस्तर चर्चा केली। त्याच्यामध्ये गोरगरिबांचं जे राशन आहे ते कोणत्या प्रकारे काळा बाजार त्याचा केला जातो, त्याच्यानंतर जे आधार कार्ड तुमचं लिंक नाही आहे, अशा विविध गोष्टींवरती पुरवठा अधिकाऱ्यांशी आज आम्ही चर्चा केली। त्यांनी याच्यानंतर म्हणजे 1 ते 10 तारखेचे आतच आपल्याला अन्नधान्य पुरवठा केला जाईल अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे ऑनलाईन जे बिल वगैरे आहेत ते सुद्धा त्या गोष्टींवर देखील आमची चर्चा झाली सविस्तर। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।